एकूणच गणरायाच्या आगमनाचं उत्साहात सगळीकडे वातावरण बघायला मिळत आहे. आनंद द्विगुणित झालेला आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाच्या जयघोषात बाप्पाचं आगमन पार पडत आहे आणि त्यानंतर भक्तिभावाने भक्तांच्या घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होते. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही डोक्यावरून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यामध्ये गणेश भक्तांचा उत्साह दिसून येतो आहे. गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि आज बाप्पाची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि बाप्पा हे प्रत्येक गावामध्ये आता घरोघरी निघालेले पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. एकंदरीत बघितलं तर शेतीच्या बांधावरून डोक्यावरून ही मंडळी जी आहे गणपती बाप्पाला घरी घेऊन चाललेले आहेत. आज बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,66,000 गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. हे घरगुती गणपती आणि हा जो उत्सव असतो हा साजरा करण्याची चाकरमानी जी आहे मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये येत असतात आणि आज ह्या आनंदाच्या वातावरणात आणि उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला ही भक्त मंडळी जी आहे किंवा चाकरमानी मंडळी जी आहे आपल्या घरी विराजमानासाठी घेऊन जाताना ती चित्र आता पाहायला मिळतं. आज रत्नागिरीमध्ये सर्व जवळजवळ सगळेच गणपती विराजमान होण्यासाठी घरोघरी चाललेल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि गणेशोत्सव हा कोकणाचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि तो आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आणि 10 दिवस जे चाकरमान्या एक टळ ठोकून कोकणामध्ये थांबलेले पाहायला मिळतात. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तर घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाचं आपल्या बाप्पांचं आगमन होतं आहे आणि त्यांचं स्वागत जे ते जल्लोषात केलं जातं आहे. काही ठिकाणी कार्यशाळेतून बाप्पा जे आहेत ते वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात घराकडे निघत आहेत. याचविषयी अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. चिंचपोकळी परिसरामध्ये आपण आलेलो आहोत जिथे गणपती मूर्तींचे मोठमोठाले कारखाने आहेत आणि या कारखान्यातून आज गणपती बाप्पा आपापल्या भक्तांच्या घरी जाणार आहेत. आपण पाहतो आहोत की गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणावर आणि आता भक्त जे आहेत ते येतील आणि बाप्पांना विराजमान करण्यासाठी त्यांना या कारखान्यातून आपल्या घरी घेऊन जातील. असंच एक वरळीचं पुजारी कुटुंबीय आहेत जे आपल्या बाप्पाला या ठिकाणून आता थोड्या वेळात घेऊन जाणार आहेत. काय सांगाल, आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. तुमच्याकडे किती वर्षाची परंपरा आहे? आता 25 वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो, प्रत्येक वर्ष आम्ही वरळीवरून घेतो पण ह्या वर्ष आम्ही खास म्हणून लालबागच्या राजासाठी आम्ही चिंचपोकळीला घ्यायला गणपती आलो आणि भरपूर आनंदाचा दिवस आहे आणि हा क्षण आम्ही वाट बघत असतो आणि आनंदाने साजरा करतो. बरं, मला सांगा की तुमच्याकडे किती दिवसाचे गणपती असतात? आमचं हे प्रत्येक वेळा 5 दिवस 7 दिवस 7 दिवस असते परंपरा बदलली. गौरी पूजनच्या वेळी आम्ही विसर्जन करतो. नक्की, आपण पाहतोय की अगदी घरातले छोटे छोटे कुटुंबीय सुद्धा यावेळेला आलेले आहेत. अगदी 1.5 वर्षाचं बाळ आहे. मला सांगा, घरातला प्रत्येक जण आलेला आहे, हिच्याकडे सुद्धा तुम्ही घरातली परंपरा पुढे नेऊ इच्छिता? हो, म्हणजे अजून एक पोरी आहे पण ती घरी आहे, पण आता ती झोपले म्हणून तिला नाही घेऊन आले, पण याला घेऊन आले. जाम उत्सव इथे याला गणपतीचा हे बघायला म्हणून याला घेऊन आले. मला सांगा की गणपती बाप्पा 10 दिवस घरात विराजमान होतात, 7 दिवस घरामध्ये विराजमान होतात, काय काय करता तुम्ही? आज तर आम्ही गावाला चालले, आमच्या घरी गौर येते म्हणून. आता मम्मीकडे पहिला दिवस आले तर चालले, पण 10 दिवस आमच्या इथे जाम उत्सव असतात, फंक्शन असतात, डान्स असतात. आपल्या माहेरचा गणपती बसवायला या ठिकाणी आलेले आहे. आपण पाहतोय आता ते गणपती बाप्पांची पूजा करत आहेत आणि इथून ते आता गणपती बाप्पांना आपल्या घरी वरळीला घेऊन जाणार आहे. माहेर वाशिण असो किंवा सासूर वाशिण असो, सगळेजण या ठिकाणी गणरायाच्या आगमनासाठी तयार होत असतात आणि गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची अनेकांच्या घरी परंपरा आहे आणि त्यामुळे